केलेल्या मराठा सेवा संघ परभणी यांचे आभार मानते व मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. माझे नाव श्रद्धा माणिकराव यांनी मी परभणी तालुक्यातील जी प्रकाशला जाम या शाळेत सातवी शिकते. मी आज मी शेतकरी बोलतोय या विषयावर बोलणार आहे. खर तर हा विषय खूपच अवघड होत चालला आहे. सध्या शेती ही खूप खालच्या दर्जाची संबंधित जात आहे. यासाठी काही प्रमाणे आपला समाज सुद्धा कारण होत आहे. कारण आमच्या लहानपणापासून आमच्या कानावर एकच शब्द पडतो की चांगला शिक आणि तर शेती करावी लागेल आणि तिथेच आमच्या मनात शेतीविषयीचे प्रेम कमी होते. मला वाईट एका गोष्टीत वाटत की या कृषी प्रधान भारत देशात काही कमी विचारांचे लोक शेतकऱ्यांना आडाने समजतात. मी तुम्हाला शेतकऱ्यांचे लोक कशा प्रकारे होते ते सांगते. जेव्हा शेतकऱ्यांना सोयाबीनचा माल विकायचा असतो तेव्हा सोयाबीनची किंमत 4000 रुपये प्रति क्विंटल असते आणि जेव्हा शेतकऱ्यांना सोयाबीनची पेरणीसाठी पाहिजे असते तेव्हा तोच शेतकरी 30 सोयाबीन 10000 रुपये प्रति क्विंटल या दराने विकतो. जर शेतकऱ्याने त्याचा पूर्ण वर्षाचा खर्च आणि उत्पन्नाचा हिशोब जर लावला तर त्याला नफा सोडा तर त्याच्या कष्टाचे पैसे सुद्धा मिळत नाही. यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहे. कर्जाची परतफेड न केल्याने शेतकऱ्यांवर आत्महत्याची वेळ येत आहे. जर तुम्ही जर एखाद्या दुकानात गेलात तर प्रत्येक गोष्ट ही तुम्हाला ग्रॅम मध्ये दिली जाते. साबण ग्रॅम मध्ये कोलगेट ग्रॅम मध्ये चिप्स पॅकेट्स ग्रॅम मध्ये सगळं काही तुम्हाला ग्रॅम मध्ये दिलं जातं. एक ग्रॅम ही तुम्हाला कमी किंवा जास्त दिलं जात नाही. पण जर तुम्ही एखाद्या शेतकऱ्याकडे गेलात आणि 1.5 किलो बाजरे घेतले तर माप झाल्यानंतरही दोन चार बाजरे जास्त टाकून हाती तुमची लेकरबाळ असा म्हणणारा एकमेव राजा या जगात अस्तित्वात आहे तो म्हणजे शेतकरी राजा. आणि तुम्ही एखाद्याला 4-5 रुपये देऊन बघा तुमचा जीव चढवड होतो की तो परत येईल की नाही आणि तो आमचा शेतकरी राजा आहे जो निसर्गाच्या भरोशावर लाखोंचं बी बियाणं मातीत ओततो. शेतकऱ्यांना फक्त निसर्गाने साथ दिली पाहिजे मग शेतकऱ्यांना कुणाचीही गरज नाही. जाता जाता एवढे सांगेल की इढा पिढा टळू दे बळीराजाचे राज्य येऊ दे. जय हिंद जय जवान जय किसान. माझ्या या व्हिडिओला लाईक